वेलकम स्टूडेंट. आज आता पाहणार आहोत आपण हिंसबर्ग रिएक्शन किंवा हिंसबर्ग टेस्ट. तर अमाईन मध्ये काय होते की प्रायमरी अमाईन, सेकंडरी अमाईन आणि टर्शरी अमाईन होतात. तर त्याचं डिफरन्शिएशन करायसाठी एक हिंसबर्ग टेस्ट आहे, फार फेमस आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तीनही आपण इजिली आयडेंटिफाय करू शकतो आणि रिॲक्शनही फार इझिली होतात. जस्ट टेस्ट ट्यूबमध्ये टाकलं की आपल्याला आउटपुट मिळते. आणि ही अशी हिंसबर्ग रिॲक्शन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाईनच्या डिफरन्शिएशनसाठी वापरते. तर आता हिंसबर्गमध्ये काय होते की जो रिएजंट वापरला आहे हा रिएजंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. हिंसबर्ग रिॲक्शन म्हटल्यावर हा कोणता रिएजंट आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं, तर याची प्रॅक्टिस करायची, काढून पाहायचा. नुसता वाचल्याने रिएजंट किंवा स्ट्रक्चर लक्षात राहत नाही. तर हा आहे हिंसबर्ग रिएजंट आणि याचं नाव आहे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. बेन्झिन रिंग असल्यामुळे, सल्फोनिल हा SO2 असल्यामुळे, सल्फोनिल आणि क्लोराईड क्लोरीन असल्यामुळे अशा प्रकारे हा रिएजंट आहे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड आणि याचा हा स्ट्रक्चर. तर तुम्ही आतापर्यंतच्या रिॲक्शनमध्ये पाहिलं असेल की अमाईन हा बेसिक नेचर आहे, हा आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नेहमी डोनेट करतो आणि त्याच्यामुळे याच्या मॅक्झिमम रिॲक्शन घडून येतात. कोणामुळे? या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग नेचरमुळे. हा जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता आहे किंवा जिथं इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे तिथं रिॲक्ट करते आणि त्याच्यामुळे याच्या रिॲक्शन घडून येतात. तर हिंसबर्गनी काय केलं असेल की हिंसबर्गनी रिएजंट निवडत असताना किंवा रिएजंट घेताना त्यांनी ही गोष्ट केली की याला इलेक्ट्रोफिलिक सेंटर पाहिजे. कोणाला? अमाईनला. का बरं पाहिजे? कारण की अमाईनकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे जिथं इलेक्ट्रॉनची कमतरता आहे तिथं जाऊन लवकर रिॲक्ट होतात. इलेक्ट्रॉन घेणारा पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हा हिंसबर्ग रिएजंट त्यांनी सिलेक्ट केला असावा. हिंसबर्ग रिएजंटमध्ये हा जो ग्रुप आहे सल्फर, याच्यावर दोन ऑक्सिजन मोस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह आणि एक पुन्हा हॅलोजन, म्हणजे तीन मोस्ट इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रुप आहे, म्हणजे जे आपल्याकडे खिचून घेतात इलेक्ट्रॉनला. आणि त्याच्यामुळे सल्फरवर पॉझिटिव्ह चार्जचं इन्फ्लुएन्स खूप जास्ती आहे. सल्फरवर पॉझिटिव्ह चार्जचं इन्फ्लुएन्स खूप जास्ती आहे. कशामुळे? दोन ऑक्सिजन एक हॅलोजन. आणि त्याच्यामुळे हा जो आहे हा एक प्रकारे इलेक्ट्रोफिलिक सेंटर तयार झाला आहे. म्हणजे याला इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, हा जिथं इलेक्ट्रॉन असेल तिथं लवकर इंटरॅक्ट होईल. आणि हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर तयार झाला त्याच्यामुळे हा हिंसबर्ग रिएजंट अमाईनसोबत रिॲक्ट होण्यासाठी सगळ्यात चांगला रिएजंट आहे. हिंसबर्ग रिएजंट बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. खूप प्रॅक्टिस करा, लिहून पहा. आणि एकदा लिहून पाहिलं की मग नुसतं वाचलं किंवा नग नुसता व्हिडिओ पाहिला तरी तुमच्या लक्षात राहील. तर अशा प्रकारे आहे हिंसबर्ग रिएजंट, ज्याच्यामध्ये सल्फोनिल क्लोराईड आहे जो इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज अपियर आहे आणि त्याच्यामुळे हा जेव्हा अमाईनसोबत रिॲक्ट होते. आता पहिले एक एक पाहू आपण. प्रायमरी अमाईनसोबत जेव्हा बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड रिॲक्ट होते S OH CL. आता काय होईल? डेफिनेटली हे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे या इकडे पॉझिटिव्ह चार्जचा इन्फ्लुएन्स असल्यामुळे या SO2 वर अटॅक करेल सल्फरवर. आणि सल्फरवर अटॅक केल्यामुळे काय होईल की इथून हा CL निघून जाईल आणि त्याच्यामुळे हा जो नेक्स्ट रिएजंट बनेल, हा नेक्स्ट रिएजंट कसा बनेल पहा. NH ह्या H2 ला मी असं लिहितो, हे दोन H असे लिहिले आणि या नायट्रोजननी आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देऊन कोणाला दिले? सल्फरला दिले. तर आता मी ह्या रिएजंटला उलटं लिहितो S OH आणि हा C6H5 त्या साईडला नेला, CL निघून गेला. आणि या नायट्रोजननी आपले इलेक्ट्रॉन सल्फरला दिल्यामुळे या नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि पॉझिटिव्ह चार्ज आल्यावर हा काय होते की जिथं पॉझिटिव्ह चार्ज येते तर पॉझिटिव्ह चार्ज किंवा कोणतेही चार्ज रिमूव्ह करायसाठी म्हणून लवकर बॉन्ड ब्रेक करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा मेकॅनिझममध्ये, ठीक आहे. नायट्रोजननी आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सल्फरला दिले. का बरं दिले? कारण की सल्फरवर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सेंटर आहे. का बरं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सेंटर आहे? कारण की ऑक्सिजन आणि क्लोरीन तीन मोस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ग्रुप आहे, त्याच्यामुळे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या सल्फरशी इंटरॅक्ट झाले आणि जसे ते सल्फरसोबत इंटरॅक्ट झाले तसा CL- तिथून निघून गेला आणि अशा प्रकारे कंपाऊंड मिळाला जिथं हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे.
आता काय होते की नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे हा ह्या बॉन्ड ब्रेकिंगला प्रमोट करते, इथून एच प्लस निघून जाते, म्हणजे इथून निघाला सी एल मायनस, इथून निघाला एच प्लस, आणि आपल्याला हा हा प्रॉडक्ट मिळाला आर। आता इथून एच प्लस गेल्यामुळे इथला एक एच गेला, डबल बॉन्ड ओ सी सिक्स एच फाईव्ह, आणि हा जो प्रॉडक्ट मिळाला हा आपला झाला प्रायमरी अल्किल अमाईन सोबत रिॲक्ट झालेला प्रॉडक्ट। आता हा अमाईड सारखा आहे, अमाईड ग्रुप कसा असते, आर एन एच आणि त्याच्यानंतर सी डबल बॉन्ड ओ, हा झाला अमाईड। तर हा अमाईड सारखा आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे एन अल्किल, एन अल्किल। आता एन अल्किल म्हणजे काहून, तर ह्या एनवर हा अल्किल लागला, आर एन अल्किन सल्फोनामाइड, ठीक आहे, एन अल्फिल सल्फोनामाइड हा त्याचा रिएजंट बनला, ठीक आहे, तो प्रॉडक्ट बनला। आणि अशा प्रकारे प्रायमरी अमाइन रिॲक्ट झाल्यानंतर एन अल्किल सल्फोनामाइड बनते। आता या एन अल्किल सल्फोनामाइडकडे हा हायड्रोजन आहे, आणि हा हायड्रोजन स्पेशल आहे, हा हायड्रोजन लवकर रिमूव्ह होते, हा ॲसिडिक हायड्रोजन आहे। हा हायड्रोजन कसा आहे, ॲसिडिक हायड्रोजन आहे, कारण की त्याच्या बाजूला एस डबल बॉन्ड ओ हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे। तुम्ही नेहमी पाहिलं असेल की अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन हा ॲसिडिक हायड्रोजन असतो, का बरं हा ॲसिडिक हायड्रोजन असतो, कारण की त्याच्या बाजूला सी डबल बॉन्ड ओ हा ग्रुप असल्यामुळे हा ॲसिडिक हायड्रोजन बनला, लवकर एच प्लस निघून जाते। तसा सल्फामाइडच्या एस डबल बॉन्ड ओच्या बाजूच्या नायट्रोजनवरचा हायड्रोजन हा ॲसिडिक हायड्रोजन असतो, हा लवकर निघून जाते, कारण त्याच्यामागे ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर होऊन स्टेबल होतो, तो नंतरचा मॅटर आहे। तर हा ॲसिडिक हायड्रोजन आहे, आणि त्याच्यामुळे ॲसिडिक हायड्रोजन असल्यामुळे काय होते की हा जेव्हा बेससोबत रिॲक्ट होते, अल्कलीसोबत रिॲक्ट होते, एन ए ओ एच के ओ एच, तेव्हा हा सोल्युबल होऊन जाते, त्याच्यासोबत इंटरॅक्शन होते। हा आता इनसोल्युबल आहे, इनसोल्युबल आहे, पण जेव्हा अल्कलीसोबत किंवा बेससोबत इंटरॅक्ट होते तेव्हा सोल्युबल होते। इथला एच प्लस निघून जाते, आणि त्याच्या ठिकाणी एन ए ओ एस सोबत रिॲक्ट झाला असेल तर मग एन ए प्लस अटॅच होईल, के ओ एस सोबत रिॲक्ट झाला असेल तर के प्लस अटॅच होईल, जो काही बेस तुम्ही घ्याल त्याच्यानुसार अटॅचमेंट येईल, आणि हा एक सॉल्ट तयार होते। हाता झाला हा ॲसिड, हा बेससोबत रिॲक्ट होईल आणि सॉल्ट तयार होईल। तर अशा प्रकारे प्रायमरी अमाईन रिॲक्ट झाल्यानंतर आपल्याला हा प्रॉडक्ट मिळते। तर आपण आयडेंटिफाय कसं करतो, प्रायमरी अमाईन रिॲक्ट झाल्यानंतर काहीतरी आपल्याला इनसोल्युबल पी पी टी दिसायला लागते ॲन अल्किल सल्फामाइडची, आणि मग ते जेव्हा बेसमध्ये टाकतो, बेसिक सोल्युशन घेतो, तर ते डिझॉल्व होऊन जाते, त्याच्यावरून आपण ओळखतो की हा प्रायमरी अमाईन आहे, ठीक आहे। प्रायमरी अमाईन बेन्झिन सल्फोनिल क्लोराईडसोबत रिॲक्ट झाल्यानंतर ॲन अल्किल सल्फामाइड बनते, हा इनसोल्युबल आहे, याची पी पी टी दिसते टेस्ट ट्यूबमध्ये। आणि जेव्हा मग त्याच्यात मी एन ए ओ एच अल्कली टाकतो तेव्हा ते पी पी टी गायब होऊन जाते, मग त्याच्यावरून मी ओळखतो की हा प्रायमरी अमाईन आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर सेकंडरी अमाईन, सेकंडरी अमाईनमध्ये काय होते की सेकंडरी अमाईनचा पण रिॲक्शन पॅटर्न सेम आहे। सेकंडरी अमाईन, सेकंडरी अमाईनमध्ये आर आर एन एच हा असतो सेकंडरी अमाईन, पुन्हा सी सिक्स एच फाईव्ह सल्फोनिल क्लोराईडला मी थोडासा उलटं लिहितो, म्हणजे या साईडला लिहिला, हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सल्फरवर अटॅक करतात। का बरं सल्फरवर अटॅक करतात, कारण सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज अपिअर आला आहे। का बरं, कारण की दोन दोन ऑक्सिजन आणि एक क्लोरीन, त्याच्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, आणि त्याच्यामुळे हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सल्फरवर अटॅक करतात, आणि त्यावेळेस क्लोरीन निघून जाते। म्हणजे हा जो बनणारा प्रॉडक्ट आहे आर आर आणि हा नायट्रोजन या सल्फरशी अटॅच झाला, तिथून हॅलोजन निघून गेला सी सिक्स एच फाईव्ह, ठीक आहे। आता इथं काय झालं, नायट्रोजनने आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन सल्फरला दिल्यामुळे याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज, आणि इथून सी एल मायनस निघाला आहे, मायनस सी एल मायनस, आणि त्याच्यामुळे आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज अपिअर झाल्यामुळे नायट्रोजन काय करते की या बॉन्डला ब्रेकिंगसाठी प्रमोट करते, म्हणजे त्याचा चार्ज डिसअपिअर होऊन जाईल, आणि इथून एच प्लस निघून जाते, इथून एच प्लस निघून जाते, ठीक आहे। हे शब्द वारंवार रिपिटेशनमध्ये ऐका, तुम्हाला समजायला लागेल, इथून एच प्लस निघून जाते, हा एच प्लस आणि हा सी एल मायनस, त्याच्यामुळे इथं जो तयार होते आर आर
आता इथून एच प्लस गेल्यामुळे नायट्रोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज पण गेला आणि हा सल्फामाइड बनला. मग सारखाच अमाइड सारखाच सल्फामाइड. आता याच्यामध्ये काय होते की नायट्रोजनवर दोन अल्किल ग्रुप आहे, त्याच्यामुळे एन एन डाय अल्किल जे कोणते अल्किल असतील सल्फामाइड असं याचं नाव झालं. एन एन डाय अल्किल सल्फामाइट. पा मगाशी बनला होता एन अल्किल सल्फामाइट, आता बनला एन एन डाय अल्किल सल्फामाइट. हा एन एन डाय अल्किल सल्फामाइट ही जी पीपीटी तुम्हाला त्या याच्यात दिसेल टेस्ट ट्यूबमध्ये, याच्यात मग जेव्हा मी अल्कली टाकतो एन ए ओ एच के ओ एच तेव्हा ते डिझॉल्व होत नाही, कारण की इथं आता ॲसिडिक हायड्रोजन नाही. जेव्हा प्रायमरी अमाईन होता तेव्हा इथं ॲसिडिक हायड्रोजन होता, त्याच्यामुळे तो एन ए ओ एच सोबत इंटरॅक्ट झाला आणि आपल्याला सॉल्ट मिळाला होता. आता इथं ॲसिडिक हायड्रोजन नाही, त्याच्यामुळे इथं ही रिॲक्शन पुढे होत नाही, हा सोल्युबल होत नाही, नॉट सोल्युबल, कारण की तिथं इंटरॅक्शनच होत नाही, सॉल्टच बनत नाही. कोणासोबत एन ए ओ एच सोबत, म्हणजे सेकंडरी अमाईनच्या वेळेस एन एन डाय अल्किल सल्फामाइट पर्यंतच रिॲक्शन स्टॉप होते. टर्शरी अमाईन, टर्शरी अमाईनच्या वेळेस काय होते की हा सल्फोनिल किंवा हा हिन्सबर्ग रिएजंट टर्शरी अमाईनसोबत इंटरॅक्टच करत नाही, आणि टर्शरी अमाईन सोबत इंटरॅक्ट न केल्यामुळे तीन तीन अमाईन आहे एस डबल वॉन्ड ओ एस डबल वॉन्ड ओ सी एल सी सिक्स एच फाईव्ह. आता टर्शरी अमाईन सोबत इंटरॅक्शन का बरं नसेल होत, कारण की हा हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, हा याच्याशी रिॲक्शन करेल, रिॲक्शन केल्यानंतर इथून सी एल बॉन्ड ब्रेक होईल, पण सी एल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो प्रॉडक्ट बनते सीएल बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर जो प्रॉडक्ट बनला याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. आता हा पॉझिटिव्ह चार्ज काही डिसअपिअर होत नाही, कारण की इथून एच प्लस निघासाठी कोणताच असा हे नाही एक बॉन्ड की जो लवकर ब्रेक होईल एच प्लस चार्ज चालला जाईल, त्याच्यामुळे रिॲक्शन पुन्हा वापस होते. तर त्याच्यामुळे टर्शरी अमाईन सोबत रिॲक्शन होत नाही, कारण की इथून सी एलच्या कॉम्बिनेशनमध्ये एच प्लस निघायसाठी नाही, प्रायमरी अमाईनच्या वेळेसही एच प्लस निघाला होता, सेकंडरी अमाईनच्या वेळेसही एच प्लस निघाला होता, टर्शरी अमाईनच्या वेळेस तिथून हायड्रोजन ब्रेक व्हायसाठी नसल्यामुळे हे रिॲक्शन बॅकवर्ड जाते आणि रिॲक्शन होत नाही. त्याच्यामुळे टर्शरी अमाईनसोबत हिन्सबर्ग रिएजंटची रिॲक्शनच होत आणि अशा प्रकारे हिन्सबर्ग रिएजंट बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड रिॲक्ट करते आणि आपल्याला सेपरेशन किंवा आयडेंटिफिकेशनच्या कामात येते. प्रायमरी अमाईन जेव्हा हिन्सबर्ग रिएजंटसोबत रिॲक्ट होते तेव्हा सल्फामाइड बनते, एन अल्किल सल्फामाइड, एन अल्किल सल्फामाइट, आणि तो एन ए ओ एच सोबत पुन्हा रिॲक्शन होऊन सोल्युबल सॉल्ट तयार करते, कारण की त्याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन असते. कोणाकडे? एन अल्किल सल्फामाइटकडे. सेकंडरी अमाईन जेव्हा रिॲक्ट होते तेव्हा एन एन डाय अल्किल सल्फामाइट तयार होते, डाय अल्किल सल्फामाइट, पण हा डाय अल्किल सल्फामाइट एन ए ओ एच सोबत रिॲक्ट होत नाही. का बरं रिॲक्ट होत नाही? कारण की याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन नाही, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे याच्यावरून आपण रिॲक्शन ओळखतो की प्रायमरी अमाईन कोणता आहे, सेकंडरी अमाईन कोणता आहे. आणि टर्शरी अमाईन राहिला तर हा हिन्सबर्ग रिएजंटसोबतच रिॲक्शन करत नाही, कारण की त्याच्याकडे ब्रेक व्हायसाठी हायड्रोजन नसते, म्हणजे एस सी एल निघून नाही जाऊ शकत. आणि अशा प्रकारे हिन्सबर्ग रिएजंटवरून आपण आयडेंटिफाय करतो की प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे. प्रायमरी अमाईन्स हिन्सबर्ग रिएजंटसोबत रिॲक्ट झाल्यानंतर एन अल्किल सल्फामाइट बनवते, ज्याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन आहे त्याच्यामुळे तो बेससोबत रिॲक्ट होऊन सोल्युबल सॉल्ट तयार करतो. सेकंडरी अमाईन एन एन डाय अल्किल सल्फामाइट बनवते, याच्याकडे ॲसिडिक हायड्रोजन नाही त्याच्यामुळे तो एन ओ एच सोबत रिॲक्ट होत नाही. इथपर्यंत रिॲक्शन येते, पण एन ओ एच सोबत रिॲक्ट होत नाही त्याच्यामुळे सोल्युबल सॉल्ट बनत नाही. टर्शरी अमाईन हिन्सबर्ग रिएजंटसोबतच रिॲक्शन करत नाही, कारण की त्याच्याकडे एच प्लस निघून जायसाठी एच प्लस नसते आणि त्याच्यामुळे एस सी एल कॉम्बिनेशन तो निघत नाही. आणि अशा प्रकारे आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी आयडेंटिफिकेशनसाठी हिन्सबर्ग रिएजंट किंवा हिन्सबर्ग टेस्ट यूज करतो. आणि अशा प्रकारे हे दोन तीन टेस्ट आहे आणि बाकी नेक्स्ट रिॲक्शन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.